वेलकम बॅक टू एस एम अकॅडमी गुड मॉर्निंग फ्रेंड्स सुप्रभात आपण गेल्या चार लेक्चरपासून रस्किन बॉन्ड यांची द थीप नावाची स्टोरी शिकत आहोत दोन लेक्चरमध्ये आपण स्टोरी शिकलो आणि मागच्या लेक्चरमध्ये मी तयार केलेले काही ऑब्जेक्टिव्ह एक्सरसाइज शिकलो मित्रांनो ह्या लेक्चरमध्ये आपण आपल्याला विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावलेल्या सिल्वर लाइनिंग या पुस्तकातले अभ्यास जे एक्सरसाइज आहेत जे ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्रेन्शन्स आहेत ते आपण शिकणार आहोत त्याच्यासाठी मी त्या पुस्तकातल्या ऑब्जेक्टिव्ह जे कॉम्प्रेन्शन एक्सरसाइज आहेत त्यांचे फोटोज इथं अपलोड केलेले आहेत तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही प्रत्यक्षात पुस्तक समोर ठेवा नसेल तर ह्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांनी आपण शिकूया पा पहिला प्रश्न अत्यंत सोपा आहे व्हॉट इज द नेम ऑफ द नॅरेटर ही कथा कोण सांगतं त्याचं नाव काय होतं कथा कोण सांगतो दीपक रस्किन अरुण नॉट मेन्शन आता खरं पाहायला गेलं ही कथा हरिसिंग सांगतो पण तिथं एक वाक्य आहे पहा तो आपलं नाव काही पण सांगायचं कोणाला दीपक सांगायचं कोणाला हरिसिंग सांगायचं म्हणून याच उत्तर आहे दीपक दुसरा प्रश्न पहा द नॅरेटर अनिल हा व्यवसायाने काय होता रायटर रायटर म्हणजे लेखक व्रेसलर त्याचं पहिल्याच याच्यामध्ये उत्तर आहे रेस्लर होता व्हॅग्रंट होता का थीप होता काय होता, होता तर तो रायटर होता तर त्याचं ऍन्सर ए हे अत्यंत योग्य आहे पुढचा प्रश्न पहा जेव्हा अनिल आणि हरिसिंग यांची भेट होते तेव्हा घरी येण्यासाठी व्हाट लाय डीड द प्रोटॉगनिस प्रोटॉगनिस म्हणजे कोण जो कथा सांगतोय तो टेल अरुण टू एंटर इन टू द लॅटर त्याच्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी अरुणच्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी सिंग कोणतं खोट बोलला पहिलं दॅट ही वुल टीच हिम टू राईट तर मी तुला लिहायला शिकवेल उलट आहे उलट अरुण याला लिहायला शिकवणार होता दॅट ही वाज लुकिंग फॉर समवन टू सर मला कोणाकडे तरी काम करायची इच्छा होती दॅट ही।, ही कुल कुक फूड आणि चौथा आहे दॅट ही वॉज अ ब्रेस्लर काय योग्य उत्तर आहे मित्रांनो सी त्याने सांगितलं की मी चांगला स्वयंपाक करेल म्हणून अरुणने त्याला आसरा दिला होता तर लक्षात ठेवा अँसर सी इज राईट पुढचं पहा इन व्हॉट वे डीड द नॅरेटर एक्सप्लॉइट अरुण हा जो हरिसिंग होता नॅरेटर होता हा कशा पद्धतीने अरुणचं शोषण करायचा तर पाच चार उत्तर दिलंय ही टू किज टाईम बाईंग द डे सप्लाय तो दररोज दैनंदिन भाजीपाला घ्यायला बाजारात गेला का जास्त वेळ लावायचा ही पॉकेटेड द चेंज फ्रॉम द शॉपिंग प्रत्येक दिवसाच्या शॉपिंगमधून तो थोडेफार पैसे काढून घ्यायचं उत्तर आठत असेल तुम्हाला एक रुपया काढायचा तो ही सोल राईस ॲट फिफ्टी सिक्स पैसे अ पाऊंड पुढची उत्तर काही पण दिलेली आहेत तो पासष्ट पैसे पाऊंडने तांदूळ विकायचा ही वेंट आउट शॉपिंग विथ अरुण्स मनी तो अरुणच्या पैशावर शॉपिंग करायचा नाही तर योग्य उत्तर आहे बी ही पॉकेटेड द चेंज फ्रॉम द डेज शॉपिंग तो दररोज शॉपिंगमधून युपया काढून घ्यायचा नेक्स्ट व्हाय डज द प्रोटोगन इस से दॅट अरुण वॉज अ व्हेरी ट्रस्टिंग पर्सन लेखकाला लेखकाला म्हणण्यापेक्षा निवेदकाला ज्या स्टोरी सांगतो आहे हरिसिंग त्याला असं का वाटायचं की अरुण हा अत्यंत विश्वासू माणूस आहे चार कारण दिलीत बिकॉज अरुण स्पेंट हिज मनी लॅवेस्ली वेन ही हॅड एनी कारण अरुण त्याच्यावर भरपूर पैसे उधळायचा लॅवेस्ली म्हणजे उधळणे बिकॉज अरुण स्ट्रक अप अ फ्रेंडशिप होईतं थीप कारण अरुणने एका चोराबरोबर मैत्री केली होती त्याला थोडी माहिती होतं मैत्री करताना चोर आहे असं म्हणून बिकॉज अरुण डिन नॉट बॉदर टू लॉक ऑफ हिज मनी कारण अरुण आपले पैसे व्यवस्थित ठेवायची जास्त काळजी घ्यायचा नाही आणि चौथं उत्तर आहे मित्रांनो बिकॉज अरुण टॉट हिम टू रीड अँड राईट त्याने अरु अरुणने ह्या हरिसिंगला लिहायला आणि वाचायला शिकवलं म्हणून त्याला असं वाटायचं की अरुण हा माझ्यावर विश्वास टाकणारा सगळ्यात जास्त ट्रस्टिंग पर्सन आहे सो अँसर फोर इज राईट पुढचा प्रश्न पहा वाय डिड द नॅरेटर फाईंड इट डिफिकल्ट टू रॉब अरुण या निवेदकाला हरिसिंगला अरुणला लुबाडणं कठीण का वाटलं बिकॉज ही न्यू हाऊ केअरफुल अरुण वॉझ कारण अरुण अत्यंत काळजी घेणारा माणूस होता हे उत्तर आहे का बिकॉज ही फेल्ड सिम्पॅथी फॉर अरुण अरुणविषयी त्याला खूप सहानुभूती होती कारण अरुणने त्याला लिहायला वाचायला शिकवलं होतं आसरा दिला होता बिकॉज ही वॉज अफ्रेड ऑफ अरुण्स नेचर आहे, आहे, चा चा त्याला अरुणचा नेचर जे आहे वागणूक आहे वर्तणूकचा घाबरायचा तो बिकॉज यू कुल नॉट फाईंड एन आयडियल ऑपॉर्च्युनिटी किंवा त्याला चोरी करण्याची कधीच योग्य संधी मिळाली नव्हती तर काय उत्तर आहे कशासाठी त्याला अरुणला लुटून घेणं कठीण वाटायचं कारण ही फेल्ड सिंपॅथी फॉर अरुण त्याला अरुणबद्दल नेहमी सहानुभूती वाटायची नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट हॅर द प्रोटॅकन इज इन द एक्साइटमेंट ऑफ हंड्रेड रुपीज तर ह्या एक्स त्या पैशाच्या याच्यामध्ये चोरून घेण्याच्या नादामध्ये मध्ये मला पैसे, पैसे मिळाले या नादामध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट चोर विसरला होता हरिसिंग विसरला होता जे त्याला नंतर लक्षात आलं

अँड दॅट ही हॉट फॉरगॉटन टू ब्रिंग अरुण ब्लँकेट्स अलँग किंवा अरुणची ब्लँकेट सोबत आणायला विसरला होता तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऍन्सर सी अँसर सी उत्तर आहे दॅट ही वुड सून हॅव लर्न टू राईट फुल सेंटेन्सेस मी लवकरच पूर्ण वाक्य लिहू वाचू शकू हे तो विसरला आणि त्याने चोरी करून टाकली ओके आता okay? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो

बिकॉज ही ॲज्युम्ड अरुण वाद अबाऊट टू अॅक्यूज हिंग कारण त्याचं असं लक्षात आलं होतं की पैसे चोरल्याबद्दल अरुण मला दोष देणार बिकॉज यू वाज होपिंग टू गेट मोर दॅन फाईव्ह रुपीज फिफ्टी रुपीज येते किंवा त्याला अरुणने पन्नास रुपयेपेक्षा जास्त द्यावे अशी अपेक्षा होती म्हणून त्याला त्याचं हृदय भरून आलं होतं का नाही बिकॉज यू डि नॉट वॉन्ट अ डॅम्प नोट डॅप म्हणजे ओली झालेली नोट त्याला अरुणने ओली झालेलीच नोट दिली होती ती त्याला नको होती कारण त्याला स्वतःचा कालचा रात्रीचा प्रताप माहिती होता माय स्पिरिट रोज ॲज रॅपिडली ॲज इट हॅड फॉलो ऑन वाय याचं उत्तर काय की त्याचा जो स्पिरिट आहे आत्मा आहे तो क्षणभर उठला की अरवा माझी चोरी सापडली नाही बरं झालं अरुणने मला पन्नास रुपये दिले पण लगेच पुढच्या क्षणी त्याला ते त्याची लाज वाटली का बिकॉज ही थॉट अरुण हॅड नो नॉलेज ऑफ द अटेम्प्टेड थेट कारण त्याला असं वाटलं की अरुणला चोरी माहितीच नाही बिकॉज ही थॉट ही हॅड फॉरगॉटन अवे विथ द थेट अरुण त्याला असं वाटलं की तो चोरी विसरूनच गेला आहे बिकॉज ही वॉज गिवन फाईव्ह रुपीज त्याने पाच रुपये दिले होते बिकॉज ही रियलाइज दॅट अरुण न्यू एवरीथिंग तर त्याला सुरुवातीला खूप चांगलं वाटलं पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरुणने मला ओली नोट दिली म्हणजे अरुणला माहिती आहे की याने काल काहीतरी केलं काय केलं माहीत नाही पण याने चोरी करायचा काहीतरी प्रताप केला आहे म्हणून या नोटा ओल्या आहेत तरीसुद्धा अरुणने माफ करून ती नोट दिली म्हणून अँसर डी बरोबर आहे मित्रांनो हाऊ डीड अरुण रिअलाइज दॅट द नॅरेटर हॅड ट्राईड टू रॉब हिम अरुणच्या कशा लक्षात आलं की नॅरेटर त्याला रॉब करण्याचा प्रयत्न करत आहे द नॅरेटर कन्फेस वॉट ही हॅड डन त्याने स्वतःच सांगितलं द मनी वॉज नॉट वेअर अरुण हॅड लेफ्ट इट पैसे तिथं नव्हते जिथं अरुणने ठेवले होते द नॅरेटर फेस गेव हिम अवे त्या नॅरेटरच्या चेहऱ्यावरनं लक्षात आलं अरुणच्या

नॅरेक्टरला काही माहिती ना तो असला द नॅरेक्टर न्यू हाऊ टू स्माइल इन अॅन अपीलिंग वे त्याला माहिती होतं अशा परिस्थितीमध्ये कसं असावं द नॅरेक्टर वॉज नॉट स्माइलिंग टू डिसिव्ह अरुण त्याला अरुणला फसवायचं नव्हतं दट द नॅरेक्टर वॉज हॅपी टू स्टे ऑन विथ अरुण मवीत चोरी केली माझी चोरी पकडली गेली लि, ओल्या नोटा अरुणच्या लक्षात आला तरी सुद्धा अरुणने राहायची परवानगी दिली म्हणून अँसर डी दॅट द नॅरेटर वॉज हॅपी टू स्टे विथ अरुण म्हणून त्याला हसू आलं व्हॉट वॉज अरुण प्रोफेशन अरुणचा प्रोफेशन काय होता ही वॉज अ रायटर लेखक होता ही वॉज अ ब्रेसलर पहिलवान होता ही वॉज अ शॉपकीपर दुकानदार होता इट इज नॉट मेन्शन सांगितलेलं नाही नंबर नाही, वन ही वॉज अ रायटर फॉर मॅगझिन्स उत्तर एक बरोबर आहे ए बरोबर आहे विच ऑफ द फॉलिंग हा प्रश्न येणार नाही वाय वॉज द प्रोटेगेन इज मोर नर्वस वेन हे रिटर्निंग द मनी जेव्हा तो पैसे परत करत होता त्यावेळेस तो सगळ्यात जास्त नर्वस का होता बिकॉज इफ अरुण वॉकअप ही वुल रियालाइज दीपक वॉज अ थीम कारण त्याच्या लक्षात येईल अरुण उठल्यावर की हा दीपक हा चोर आहे दीपक म्हणजे हरिसिंग बिकॉज इट इज डिफिकल्ट टू रिटर्न स्टोलन गुड्स अनडिटेक्टेड चोरलेले पैसे कुणाच्या लक्षात न येता परत करणं भलती कठीण गोष्ट आहे बिकॉज ही गिल्ट हॅड इनक्रीज आफ्टर ही थॉट अबाउट वॉट ही हॅड डन तर उत्तर सी बरोबर आहे तर त्याच्या लक्षात आलं माझी मी किती मोठी चूक केलेली गुन्हा केलेला आहे एका विश्वासू माणसाचे पैसे चोरून हे त्याला रियालाईज झालं म्हणून अँसर सी बरोबर आहे व्हॉट इज द टाइम फ्रेम ऑफ द स्टोरी या स्टोरीमध्ये किती काळ सांगितलेला आहे तर एक महिना वन वीक टू वीक थ्री मंथ वन मंथ अँसर डी इज राईट हाऊ मच मनी डीड द नॅरेक्टर टेक फ्रॉम अंडर द मॅट्रेस किती पैसे घेतले होते ते पाचशे आणि काहीतरी रुपये होते अँसर सी इज राईट सिक्स हंड्रेड रुपीज होते ॲक्च्युली ते ओके इट इज सी फाईव्ह रुपीज हंड्रेड रुपीज फाईव्ह हंड्रेड रुपीज अँड थाउजंड रुपीज द एन्सर सी इज राईट वाई डीड द नॅरेक्टर मी द ट्रेंड टू अमृतसर पैसे चोरून तो पळत पळत स्टेशनवर आला स्टेशनवर ट्रेन पण होती तरी त्याने ट्रेन का मिस केली एक बिकॉज इ डिड नॉट रन फास्ट इन कारण तो जोरात पडू शकला नाही बिकॉज इज स्टॉप टू काउंट द नोट कारण तो पैसे मोजायला थांबून गेला होता बिकॉज हिज कॉन्शियस मेड हिम हेजिटेड त्याचं अंतर मनाने त्याला थांबवलं बिकॉज इ डिड नॉट बाय टिकीट त्याच्याकडे तिकीट नव्हतं तर उत्तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो अँसर सी बिकॉज त्याचा अंतर मनाने त्याला थांबवलं हाऊ ओल्ड वाजारून अरुण किती वर्षाचा होता फिफ्टीन फिफ्टीन हा होता दीपक हरिसिंग ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह नॉट मेन्शन तर उत्तर आहे ट्वेंटी फाईव्ह फाईव द शेवटचे दोन प्रश्न पा वाय डीड द अरुण से दॅट डायरेक्टर लुक लाईक अ रेस्लर अरुणने त्याचं काय सांगितलं लेखकाला की तू सुद्धा पैलवानसारखा सारखा दिसतो द नॅरेटर वाज मस्युलर तो, तो पैलवानसारखा दिसत होता अरुण वाज अ हॅबिच्युअल लायर अरुणला खोटं बोलायची सवय होती द नॅरथर वॉज थीन अँड बोनी नॅरथर हाता नॅरेक्टर जो होता हरि सिंग तो बारीक होता अरुण वाज जोकिंग अरुण जोक करत होता कारण याने पहिल्याने जोकला सुरुवात केली होती म्हणून त्याने पण तसा जोक केला वाय वुड अरुण फेस शो टेरिबल सॅडनेस याला असं का वाटायचं की अरुणला जर लक्षात आलं की माझी चोरी पकडली गेली तर अरुणच्या चेहऱ्यावर नैराश्य का येईल बिकॉज ही हार्ड मनी वॉज टोलन त्याचे मेहनतीने कमवलेले पैसे चोरीला गेले होते बिकॉज ही डि नॉट डिझर्व टू बी रॉप त्याचं कोणीतरी लुटावं अशा पद्धतीचा तो माणूस नव्हता बिकॉज ही वूल फील लेट डाऊन बिकॉज इज ओनली फ्रेंड अँड लेफ्ट कारण त्याचं उत्तर आहे बी बिकॉज ही डिडंट डिझर्व टू बी रॉप तो तसा काही रॉप करण्यासारखा पर्सन नव्हता पण पर माझं उत्तर याला असं मला माझं मतानुसार उत्तर डी बरोबर असलं पाहिजे बिकॉज इज ओन्ली फ्रेंड अँड लेफ्ट असा एक मित्र ज्याच्यावर अरुणने खूप मोठा विश्वास केला त्याने छोट्याशा पैशासाठी घर सोडलं याचं त्याला वाईट वाटेल म्हणून याच्या चेहऱ्यावर नैराश्य असेल असं त्याला वाटत होतं तर पहा मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये मी स्वतः तयार केलेले क्वेश्चन अभ्यासले या लेक्चरमध्ये विद्यापीठाने आपल्याला दिलेले क्वेश्चन अभ्यासले ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका झाली तर याच्यातला कोणता तरी प्रश्न येणार आहे म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा तयारी करा आपली पहिली स्टोरी अत्यंत डिटेल्स पद्धतीने संपलेली आहे दोघही कविता संपलेल्या आहेत आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये द गोल्ड फ्रेम नावाची आर के लक्ष्मण यांची कथा सुद्धा अशीच डिटेल्स शिकणार आहोत सो द कीप वॉचिंग एस एम अकॅडमी यूट्यूब चॅनल द ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्लॅटफॉर्म ऑफ लर्निंग लँग्वेज अँड लिटरेचर थँक्यू फ्रेंड्स थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच